या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या वतीनं संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे आणि संचालकांनी प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केलं। चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, बापूंनी नेहमीच लोकांना सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला। बापूंचे विचार भारताबरोबरच संपूर्ण जगाला नेहमीच मार्गदर्शन करत आले आहेत आणि यापुढेही करत राहतील। साधेपणा आणि विनम्रतेचं प्रतीक असलेल्या लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देऊन जवान आणि शेतकऱ्यांचा सन्मान केला। अशा या थोर व्यक्तींचं देशाच्या जडणघडणीमध्ये लाख मोलाचं योगदान आहे, संचालक अजित नरके यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुएकर, प्रकाश पाटील, पयाजी शेळके, पशुसंवर्धन व्यवस्थापक बीजे साळुंखे, प्रकाश तळवी, संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरंबेकर, दत्तात्रय वागरे, बी आर पाटील, बी एस मुडकशिवाले, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मक्तुम, अशोक पुणेकर संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।